सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच शिंदे डायरेक्ट भाजपला नडतायत. आमच्यात सारं काही आलबेल असल्याचं सत्ताधारी नेते दाखवत असले तरी ग्राउंडवरची परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. शिंदेंच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यातच भाजपसोबत सुरू असणारे धुसफूस काही किल्ल्यात थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळं शिवसेनेला खिंडार पाडून मोठी रिस्क घेऊन बाहेर पडलेल्या शिंदेंच्या शिलेदारांना स्थानिक पातळीवर भाजपच्या कुरघोड्यांमुळे नाकीनवाले. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नक्की काय सुरू आहे? भाजप शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी नक्की काय करतंय ते सगळं तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगतोय, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप या राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या मित्रपक्षात ठाणे जिल्ह्यात सुरू असलेले धुसफूस काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. आणि याला आता कारण ठरलंय ते म्हणजे पोस्टर वॉर. शिंदे दिव्यातील विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी दिव्याला येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी शिंदे गटाकडून करण्यात आली. मात्र यात डोंबवलीत झळकणाऱ्या एका बॅनरनं साऱ्यांचंच लक्ष वेधलं. कारण या बॅनरवर शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावण्यात आलेत. मात्र यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या फोटोला जागाही ठेवली नसल्यानं ठाण्यातच शिंदे विरुद्ध भाजप या संघर्षाला सुरुवात झाली. ठाण्याचे माजी उपमहापौर आणि शिंदे गटाचे दिवाशहर प्रमुख रमाकांत मडवी यांनी हा बॅनर लावला. दिव्यात शिवसेनेचा भाजप बरोबर किती पट्टं ते आम्हाला चांगलं ठाऊक आहे. आम्ही किती निमंत्रण दिलं तरी विरोध करणारी भाजपा कधीच येणार नाही. मग बॅनरवर त्यांचे फोटो कशाला टाकायचे असा प्रश्नच टाकून शिंदे गटाच्या शहर प्रमुखांनी भाजपला शिंगावर घेतले. ठाणे महापालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता होती. मात्र याच महापालिकेचा भाग असलेल्या दिवा शहरातील भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते कधीच एकत्र आले नाही. ते कायम एकमेकांच्या विरोधात बोलत राहिले. मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यात अनधिकृत बांधकामांचे प्रदर्शन भाजपाचे रोहिदास मुंडे भरवणार आहेत. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण व शिवसेना यांच्यातही आता दरी निर्माण झाली. कल्याण लोकसभेची जागा लढवण्याची तयारी भाजपकडून केली जात असल्यानं आता या आगीत आणखीन तेल ओतलं जात आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपची युती आत्तापर्यंत अभेद्य असताना दिव्यानंतर इथंही आता दोघांच्यात बिनसल्याचं बोललं जात आहे. मागील 9-10 महिन्यात तर शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात स्थानिक पातळीवर सातत्यानं खटके उडत असून राज्यातील मंत्रिमंडळात सहभागी असलेले रवींद्र चव्हाण यांनाही याची झळ पोहोचू लागल्यानं आता आम्हाला वाली कोण असा सवाल जिल्ह्यातील भाजप नेते आणि पदाधिकारी दबक्या सुरात विचारू लागले. त्यामुळं एकंदरीत पेटापेटीचं राजकारण पाहता शिंदे आणि फडणवीस आपला सत्तेचा गाडा आणखीन किती दिवस असाच पुढे रेटत नेणार हा मोठा प्रश्न आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सुरू असणाऱ्या धुसफुसीमुळे आता सत्ताधारी पक्षात फूट पडणार का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टी ओ डी मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.